चला तर वहिनीला औक्षण करूया गिफ्ट देऊ जाऊ दे ए घाल प्रद्यू बर्थडे करला म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की मला वाढदिवस सेलिब्रेट करायला खूप आवडतात, खास करून तिला हार घालणे, क्राउन घालून एक राणीचं फील देणे हे मला खूप आवडतं. तुम्हीही नक्की करत जा. आता काय राहिलंय, औक्षण करायचंय. चला पूजा हा तुम्ही सुरू करा, मग आम्ही एक 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 घेतो. औक्षण का करावे? औक्षण केल्याने आपली इडापिडा टळते, आपल्यावरचं आलेलं संकट टळून जातं, आणि एखाद्या पुण्य व्यक्तीच्या हातनं जर आपल्यावरनं दिवा उतरवून गेला तर अजूनच वेगळं आनंद मिळतो, फळ मिळतं आपल्याला. त्यामुळे दिवा नक्की उतरवला पाहिजे. आणि मला ह्या परंपरेची म्हणजे खूप आवड आहे, मला ही परंपरा खूपच आवडते. वाढदिवस म्हणजे मला आठवतो लहानपणी जेव्हा आई आरतीचं ताट असं दिवा आपल्यावरून उतरवायची, ओवाळायची आपल्याला, आणि एक शिरा बनवून त्याचा आपण कट करायचो, झाला बर्थडे. तो बर्थडे आणि ती मजा खूप वेगळीच होती. आणि त्यातलंच थोडासा प्रयत्न आत्ताही सेलिब्रेट करण्याचा, तशाच पद्धतीचा वाढदिवस. आणि ह्या वाढदिवसात मोठ्यांचा आशीर्वाद असला आपल्या मागे तर अजून काय पाहिजे आपल्याला. खूप छान वाटतं जेव्हा मोठ्या व्यक्तीचा सहवास आपल्यासोबत असतो, आपल्याला लाभतो. आणि सगळ्यांचे आशीर्वादही आपण वाढदिवसाच्या दिवशी नक्की घ्यावेत, कारण अशा वेळी आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. आमची वहिनी अशीच हसतमुख आहे, तिला आम्ही छळतो, अशा गमती गमती करतो, ती कधीही राग मानून घेत नाही. त्यामुळे घरातलं वातावरण पण आमच्या छान असतं, प्रसन्न असतं. कुठल्याही प्रकारचं तिलाही बर्डन नसतं, आम्हालाही बर्डन नसतं. कोरोना येऊन गेल्यापासून केकवर फूक मारून कॅन्डल विझवण्याचा प्रकार आम्ही बंद केलेला आहे, कारण आपली वाफ त्या केकवर जाते आणि तोच केक आपण सगळ्यांना, त्याच्यामुळे आम्ही ती पद्धत आमच्या फॅमिलीने तरी बंद केली आहे. हळूहळू तुम्ही सगळेजण ही पद्धत बंद पाडा आणि फक्त केक कापून सगळ्यांनी एकमेकांना भरवणे हेच मला खूप आवडतं. इवन केकवर स्पार्कल लावतात आजकाल, मला तेही नाही आवडत, कारण की त्याची तुम्ही पेपर एखादा व्हाईट टाका किंवा कपडा आणि त्यावर ते स्पार्कल एकदा पेटवून बघा, तर इतकी दारू पडलेली असते ते दारू गोळा मला नक्की दिसेल. तेव्हापासून मी पूर्णपणे स्ट्रिक्टली केकवर ते स्पार्कल लावून बंद केलेले आहे. एकमेकांना केक भरवणं म्हणजे फॅमिलीमध्ये एकमेकांसोबत मनमोकळेपणा येतो, त्यामुळे बॉन्डिंग वाढतं असं मला वाटतं. चला तर मग आता केक कटिंग झालेलं आहे, आपण तिला तिचं गिफ्ट देऊया. भाऊरायाने आमच्या आम्हाला इशारा केलेला आहे गिफ्ट कुठे आहे आपलं, सो आता बघूया तिची रिॲक्शन. काय केस करणार दे हे पहिलं. ए दादा फोटो आडवा फोटा चॉकलेट लाइम ज्यूस आइसक्रीम टॉफी पहले जैसे अब मेरे शौक है कहाँ सहेलिया अब मुझे लगती है सारी पहेलिया
या सगळ्या आनंदामध्ये बहिणीचे सासू सासरे अतिशय आम्हाला छान साथ देतात. मला खूप म्हणजे खूप आवडतात ते. ती खरंच आयडियल सासू सासरे. ते सासू सासरे असावेत तर अशी फॅमिली असावी तर अशी. ओ माय गॉड ब्रेसलेट वहिनीला तो तिचं ब्रेसलेट प्रचंड आवडलेलं आहे आणि तिने पण भाऊला बदलेला त्याच्या ब्रेसलेटच गिफ्ट केलं होतं सोन्याचं. त्यामुळे दोघांनी आता घालून ट्विनिंग केलेलं आहे आणि ती खुश आहे कारण हे युजफुल गिफ्ट आहे. ती डेली युज करू शकेल त्यामुळे आमची वहिनी खुश आहे अतिशय. नवरा बायकोला काय गिफ्ट देतो किंवा बायको नवऱ्याला काय गिफ्ट देतो यापेक्षा महत्त्वाचं असतं की त्यांनी गिफ्ट घेताना आपला विचार केला की आपल्याला काय आवडेल काय नाही आवडेल. कारण पैसे तर दोघांचेच असतात. ह्याने तिला गिफ्ट दिले कारण तिने ह्याला पैसे तर त्या दोघांचेच आहेत. पण मजा ह्याची आहे की आपला विचार केला गेला. बघा बघा दोन दोन गिफ्ट म्हणजे बायको बरोबर आम्हाला पण सरप्राईज होत. मामा म्हणतोय पुढच्या बर्थडेला तार पाहिजे मला. ओ माय गॉड बाबा भाऊने हवाच केलेली आहे आमच्या. थांबले असते मी थोडं बाहेर घेऊन गेलो असते. खुश आहे आमची गाडी अतिशय. सो तुला काही स्पीच द्यायचे नवऱ्याला? थँक्यू. दोन शब्द अलकाताई आणि तेजू आम्ही तिघांनी पसंत करून त्यांनी खूप मेहनत घेतली. आम्ही दोन दुकानात फिरलो. ते पण पुढच्या भागात बघा की आम्ही वहिनी विषयी आणि वहिनीने आमच्या विषयी काय स्पीच दिली आहे. सबस्क्राईब टू माय चॅनल.